अकोटवरून शेगाव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला असून या झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची भीषण घटना गुरुवारी घडली विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथे दर्शनासाठी गुरुवारीस बरेच भक्त जात असतात सकाळच्या सुमारास अकोट इथून एम एस तीस बी एल अकराशे सत्त्याऐंशी या चार चाकी वाहनाने अकोट येथून पाच भाविक शेगाव येथे दर्शनासाठी जात होते अकोट ते शेगाव हा नव्याने बनवण्यात आलेला रस्ता चकचकीत तयार झाल्याने सुसाट वेगाने वाहने आपला वेग चालकाला आवरता येत नाही दर्शनासाठी निघालेल्या या गाडीच्या चालकाचे देखील असेच झाले हे वाहन उरड पोलीस स्टेशन हद्दीतील निंबा फाटा येथे पोहोचताच वेगाने असलेल्या या वाहन चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने वेगात गाडी सरळ हरभऱ्याच्या शेतात चार ते पाच पलट्या खाऊन पलटी झाली या अपघातात कार चालक हा गंभीर जखमी झाला होता येथील नागरिकांनी या युवकास तात्काळ शेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान राज नामक या चालकाचा मृत्यू झाला असून अधिक तपास उरळ पोलीस करीत आहेत